हे मातृभूमि कुंडला मावा वक्तृत्व वा विभव ते अर्पिवी नव कविता रसाला लेखा प्रति विषय तू चनन्य झाला देव देश आणि धर्म यावर मनापासून प्रेम करणाऱ्या उपस्थित सज्जना हा सुद्धा थोडा वेगळेपणा असतो बरं का व्याख्यान आणि प्रवचनातला. एकाने मला गमतीने विचारलं होतं की व्याख्यान प्रवचन आणि कीर्तन यात फरक काय. म्हटलं काही फरक नाही. म्हटलं प्रवचनात आधी हार घालतात, कीर्तनात मध्ये हार घालतात आणि व्याख्यानात शेवटी हार घालतात. एकूण वक्त्याला हार घालतात पण वक्त्याने हार खायची नसते. एवढंच त्या दोन्हीतलं तिन्हीतला म्हटलं फरक आहे, याच्या पलीकडे नाही. कारण काही वेळेला गंमत अशी होते की आम्ही कार्यक्रमांना सुद्धा जातो त्यावेळेला व्याख्यान ठेवलेलं असतं आणि प्रवचनाची सगळी व्यवस्था केलेली असते. काही वेळेला प्रवचन ठेवलेलं असतं, व्याख्यानाची व्यवस्था केलेली असते. त्यामुळे असे वेगवेगळे भाग ते अगदी सहजपणे येतात. आपण आजपासून आज आणि उद्या दोन दिवस एक वेगळा भाग नारी शक्तीचा बघणार आहोत. आतापर्यंत रामायण महाभारत हे पाहिलं बरं. हे ग्रंथ किंवा क्रांतिकारक वगैरे का ऐकायचे असतात, आजच्या काळात या सगळ्यांचा काय संबंध, असं काही वेळेला वाटतं. माझं म्हणणं असं असतं की चरित्र एवढ्या करत ऐकायची असतात की त्याच्यातून आपण स्फूर्ती घ्यायची असते. झाशी सारखं एक छोटस राज्य, पण हे राज्य सुद्धा न देता झगडण्याकरता जी स्त्री उभी राहते, स्वत्व आणि अस्मिता या दोन गोष्टी प्रत्येक राष्ट्राने जपायच्या असतात. दुर्दैवानी या दोन्ही गोष्टी स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आम्ही जपल्या का? जर हा विचार केला तर नाही असं त्याचं दुर्दैवानी उत्तर द्यावं लागतं. याचं कारण आहे, स्वातंत्र्य मिळाल्यानंतर किमान परक्यांनी जी नावं दिलेली होती तेवढी नावं तर बदलायला सुरुवात करायला पाहिजे होती. यात असते तुमची अस्मिता, की परक्यांनी आम्हाला जी नावं दिली ती आम्ही का ठेवावीत, जी मूळ नावं होती ती का ठेवू नयेत. आता असं जे बोलतात ना आमच्याकडे, त्यांना ना अकारण एक्सेंट्रिक, एकांतिक आहेत, अति आहे असं म्हटलं जातं. पण मला सांगा, याला एक उदाहरण आपल्याला देतो. दुसरं महायुद्ध संपल्याच्या नंतर किंबहुना पोलंड रशियाच्या पकडीतून ज्या वेळेला मोकळं झालं, त्यावेळेला वॉर्सामध्ये मध्यवर्ती ठिकाणी असलेलं चर्च पोलिश नागरिकांनी पाडलं. का पाडलो? पोलिश सुद्धा ख्रिश्चन्स, रशियन्स ज्यांनी ते चर्च बांधलं होतं, कम्युनिस्ट असो ना ज्यांनी ते चर्च बांधलं होतं, ते सुद्धा ख्रिश्चन. मग असं असून पोलिश नागरिकांनी ते चर्च पाडण्याचं संबंध काय होता? तुम्हाला सांगतो, ही घटना 1918 नंतरची आहे, पहिलं महायुद्ध. तर त्यांनी ते पाडण्याचं कारण काय होतं? पाडण्याचं कारण एवढंच होतं, पोलिश नागरिकांनी दिलेलं उत्तर आहे ते फार चांगलं आहे बरं का. त्यांनी असं म्हटलं होतं की रशियाने आमचा पाडाव केला, त्याकरता त्यांनी ते चर्च बांधलेलं होतं. त्या चर्चकडे जेव्हा जेव्हा आम्ही बघायचो त्या त्या वेळेला आम्ही पराभूत होतो म्हणून आमची मान खाली जायची. पराभूत होण्याची ती निशाणीच आम्ही मिटवून टाकली. तिथे त्यांनी दुसरं चर्च बांधलं, पण ते पोलिश चर्च बांधलं, रशियन चर्च काढून टाकलं. का? याला अस्मिता म्हणतात. आज मला सांगा ना, तुम्हाला एक उदाहरण म्हणून परत एकदा सांगतो, की आम्ही जे शिकतोय किंबहुना भारताच्या पश्चिम किनाऱ्यावरती असलेला जो समुद्र आहे त्या समुद्राला काय म्हणतो? काय आम्ही शिकतोय शाळेत? शाळेत आम्ही शिकलेलो आहे त्याला अरबी महासागर असं म्हणतात. अरबस्थानाचा आणि भारताचा संबंध काय हो? मग त्याला अरबी महासागर का म्हणतात? अरबस्थानला लागून जर समुद्र असेल ना तर तिथल्या लोकांनी त्याला अरबी महासागर म्हणणं ठीक आहे, पण आपल्या पश्चिम किनाऱ्यावरती जो समुद्र आहे, एवढी मोठी समुद्राची किनारपट्टी आहे, या किनारपट्टीला लागून असलेला समुद्र अरबी महासागर का? याला पश्चिम महासागर का म्हणून आहे? याला म्हणतात स्वत्व. पूर्वेकडची किनारपट्टी आहे, त्या पूर्वेकडच्या किनाऱ्यावरती असलेला जो समुद्र आहे त्याला कोट्यवधी हिंदूंच्या दृष्टीने पूज्य असलेली गंगा ज्या समुद्राला जाऊन मिळते त्या समुद्राला आम्हाला शिकवलं जातं, तो आहे बंगालचा उपसागर.
का? त्याला गंगा सागर नाही म्हणू शकत आपण. त्याचप्रमाणे देशाच्या दक्षिणेला जिथे तीन समुद्र येऊन एकत्र मिळतात, त्या दक्षिण किनाऱ्यावरती असलेल्या समुद्र संगमाला म्हटलं जातं हिंदी महासागर. हिंदी, हिंदी नावाची कुठची जमात राहते या देशामध्ये मला सांगा. मग या देशामध्ये सगळ्यात जास्त जर हिंदू राहतात तर त्याला हिंदू महासागर असं का म्हटलं जात नाही? हे विचार आपण करायचे. स्वराज्य मिळून झाल्यानंतर 70 वर्ष झाली पण याकडे आम्ही कुठूनही लक्ष देत नाहीये. आम्ही कुठूनही बघत नाही की आमची जर आजची अवस्था असेल तर कठीण आहे. बरं, मिडल ईस्ट हा तर आपण वारंवार ऐकलेला शब्द आहे, मिडल ईस्ट कंट्रीज. आता मला सांगा की यांना मिडल ईस्ट कंट्रीज भारतातल्या लोकांनी का म्हणावं? बघा, विचार करायला एक मुद्दा देतो. भारतातल्या लोकांनी यांना मिडल ईस्ट का म्हणावं? ब्रिटिशांच्या दृष्टीने ते मिडल ईस्ट होतं, ठीक आहे, कारण त्यांच्या दृष्टीने पूर्वेला असलेले ते देश आहेत. भारताच्या पश्चिमेला आहेत ना ते देश. मग भारताच्या पश्चिमेला असलेल्या देशांबद्दल आमची मुलं शिकतायत की दोज आर मिडल ईस्ट कंट्रीज. दिशा चुकत नाही मुलांची लहानपणापासून. ईस्ट वेस्ट नॉर्थ वगैरे या सगळ्यातला त्यांना फरक कळेल का मोठेपणी? आमच्या दृष्टीने जे वेस्ट आहे त्याला मग मिडल वेस्ट का नाही म्हटलं जात? लक्षात घ्या की या सगळीकडे कुठेही आमच्याकडे फरक वगैरे केले जात नाहीत. म्हणून स्वत्व आणि स्वाभिमान या सगळ्याची शिकवण खरं म्हणजे आपल्याला आपले हे ग्रंथ आणि क्रांतिकारकांचे इतिहास वगैरे द्यायचे देतात. म्हणून या कथा फक्त ऐकायच्या आणि सोडून द्यायच्या असं नाही. 1857 वरती अनेकांनी पुस्तकं लिहिली, त्यातलं स्वातंत्र्य समर, 1857 स्वातंत्र्य समर. पहिल्यांदा त्याला स्वातंत्र्य समर म्हणणारा माणूस म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकर. वॉर ऑफ इंडिपेंडन्स 1857 हा त्यांचा ग्रंथ, जो नंतर मराठीमध्ये आला. पहिल्यांदा मुळात लिहिलेला होता तो, इंग्रजीत लिहिलेला होता. तेव्हा हा त्यांचा ग्रंथ ज्याच्यामध्ये झाशीच्या राणीचं आपल्याला चरित्र मिळतं. अलीकडच्या काळामध्ये आलेलं ऑपरेशन रेड लोटस नावाचे पराग टोप्यांनी, हे पराग टोपे तात्या टोप्यांचे वंशज आहेत बरं का. तात्या टोपे 1857 तात्या टोप्यांचं नाव निगडीत आहे. सर्वसाधारणपणे आपल्याला माहिती असतं स्वातंत्र्य समराचं, ज्यांनी काही वाचलेलं असतं त्यांना. त्यानंतर अलीकडच्या काळात आलेलं 57 ते 47 बृहद ग्रंथ आहे, जवळपास 1000 पानाचा, 20 वाळिंब्यांचा. त्यानंतर 1857 ते नेताजी सुभाषचंद्र बोस, बाळशास्त्री हरदास. झाशीच्या राणीचं चरित्र पहिलं लिहिलं ते रावबहादूर द ब पारसनीस यांनी. 1908-1909 मध्ये मला असं वाटतं ते प्रकाशित झालेलं असेल. ते मराठीतलं पहिलं चरित्र असं म्हटलं जात. तेव्हा अशी पुस्तकं ही आपल्याकडे उपलब्ध आहेत. राणीच्या बद्दल बोलताना, अर्थात एक एक की ही सगळी चरित्र आहेत ना, ही चरित्र बोलताना किती बोलू किती नको असं तर होतच. पण दुसरी गोष्ट आपल्याला सांगतो, कुठेतरी बोलताना ना, म्हणजे रायगडावर उभारून शिवाजी महाराज मांडणं हा जो एक आनंद आहे ना, तो शब्दांच्या पलीकडेच आहे. मी वारंवार घेतलेला आहे. प्रतापगडावरती उभारून अफजलखानाचा वध सांगणं आलेल्या बरोबर असलेल्या तरुण मुलांना एक वेगळा आनंद असतो. पण विदेशात सुद्धा मिळतो बरं का असा आनंद. कारण एकदा जेव्हा एक 6-7 वर्षापूर्वी स्वित्झर्लंडला होतो, स्वित्झर्लंडला माउंट इटलीस युरोपातलं सर्वोच्च शिखर म्हणून म्हटलं जातं, त्या माउंट इटलीस वरती गेलो होतो. तेव्हा योगायोगाने त्या दिवशी हनुमान जयंती होती, म्हणजे पौर्णिमा होती. आणि हनुमान जयंती हीच तिथी नाही, शिवाजी महाराजांच्या निर्वाणाची तिथी बरं का. मग तिथे बर्फामध्ये उभं राहून बरोबर जवळपास 140 लोक होते भारतातून आलेले. मग तिथे मस्तपैकी बर्फात उभं राहून, बर्फ पडतही होता त्यावेळेला, लोकांना शिवाजी महाराज सांगितले, तो एक आनंद होता, तो आणखीन वेगळा होता. किंवा इटलीमध्ये गेलो होतो, व्हेनिसमध्ये जेव्हा गेलो होतो तेव्हा व्हेनिस तरंग शहर आपल्या सगळ्यांना माहिती आहे, सेंट मार्क स्क्वेअर जो आहे व्हेनिसचा, जिथे उभं राहून पोप दर 31 डिसेंबरला कॅथलिक लोकांना शांततेचा संदेश वगैरे देतो, त्या ठिकाणी उभं राहून मला विवेकानंद सांगतात. तो जो भाग आहे सगळा सेंट मार्क स्क्वेअर हा या लोकांची व्हॅटिकन वगैरे असल्यासारखंच आहे.
कारण तिथे प्रचंड गर्दी जमत असतेच. जगभरातले चारही वर्णाचे लोक तिथे येतात. चार वर्ण म्हणजे वर्णचा अर्थ रंग बरं का. जगात चार रंगाचे लोक म्हणून म्हटले जातात ना, काळे पांढरे म्हणजे काळे गोरे, पिवळे आणि लाल, हे चार रंग जगामध्ये या चार रंगाची माणसं असतात असं सांगितलं जातं. यातले काळे गोरे आपल्याला माहिती असतात कुठचे ते, पण तांबडे किंवा लाल रशियन लोक आणि पिवळे जपानी किंवा चिनी हे सगळे लोक किंवा या चार वर्णाचे लोक. आणि गंमत म्हणजे एका भारतामध्ये चारही वर्ण आढळतात बरं का, एका भारतात आढळतात हे चारही वर्ण. आपण काश्मीरकडे गेलो तर आपल्याला लख गोरे लोक आढळतात. आपण गढवालकडे वगैरे जायला लागलो त्याच रिजनमध्ये आपल्याला लोकांचा रंग तांबडा होत गेलेला दिसतो. आपण दक्षिणेकडे गेलो तर हा हा कसले डार्क असतात ना लोक. जगामधली सगळ्यात काय ज्याला डार्क रेस इन द वर्ल्ड असं म्हटलं जातं अशी सुद्धा आपल्याकडे आहे बरं का. अंदमानात, अंदमानामध्ये असलेली एक जमात जी आहे ती जमात ही मोस्ट डार्क रेस इन द वर्ल्ड असं म्हटलं जात. जारवाज नाही, ओंगी म्हणून आहे, ओंगी तिचं नाव. त्या जमातीबद्दल म्हटलं जात. आणि पिवळे आपल्याकडे सेवन सिस्टर्स ज्याला म्हटलं जातं, नागभूमी वगैरे हे सगळे भाग जे तिथे पिवळ्या रंगाचे लोक. आणि याशिवाय आपला एक भारतीयांचा वेगळा रंग असतो बरं का, गव्हाळ. आपण कधी कधी त्याला सावळा पण म्हणतो, पण साधारणपणे गव्हाळ हा जो रंग आहे हा हा एक मोठं वैशिष्ट्य आहे आपलं, पाचवं वैशिष्ट्य. तेव्हा या पद्धतीने आपल्याकडच्या सुद्धा वैशिष्ट्यांकडे आपण बघायला आपोआप या सगळ्यामधून शिकायला लागतो बरं का. तर तिथे उभं राहून विवेकानंद सांगणं हा एक वेगळा आनंद होता. तेव्हा असे जे वेगवेगळे आनंद मिळतात ना, हे आनंद तसाच आनंद मला झाशीच्या किल्ल्यावरती गेल्यानंतर तिथे उभं राहून झाशीच्या राणीचं जेव्हा चरित्र सांगत होतो त्यावेळेला मिळाला. त्या किल्ल्यावरती जो गाईड होता, गाईड हे साधारणपणे कशा करत असतात माहिती आहे ना आपल्याला, गाईड हे साधारणपणे मिसगाईड करायला असतात. कारण त्यांनी सरकारी इतिहास जो काही शिकलेला असतो तेवढाच सांगतात, याच्या पलीकडे त्यांना काहीच येत नसतं. त्यांना काही सांगितलं कारण तो गाईड अशा काही आवेशात सांगत होता, मी पहिल्यांदा गेलेलो झाशी, पण तो इतिहास सगळा वाचलेला. बरं, इतिहास वाचलेला आणि तारतम्य नावाची काही एक गोष्ट असते ती आपल्याकडे असते. त्यांनी एका उंच ठिकाणाहून मला सांगितलं की इथून राणीनी घोडा फेकला आणि ती खाली गेली. मी म्हंटल बाबा रे, फेकला तटावरून घोडा ही कवी कल्पना म्हणून चांगली असते, पण खरंच तटावरून घोडा जर फेकला तर ओ घोड्याच्या तंगड्या मोडणार नाहीत का, तिथंच बसकण मारेल, घोडा धावायला सुरुवात करेल. पिक्चरमध्ये वगैरे दाखवणं ठीक आहे, घोड्यानी कुठूनही कुठेही जंप मारणं वगैरे त्यांच्या सगळ्या तंत्रज्ञानाने, पण खरा घोडा इतक्या उंचावरून खाली जमिनीवरती नाही उडी मारू शकत. तेव्हा हेही सगळं लक्षात घ्यायला लागतं. त्याशिवाय तिथले काही काही ठिकाणं तो दाखवत होता, तर एका ठिकाणी एक दोन गर्डर्स लावलेले, उंच गर्डर्स होते लोखंडी, त्यांना मध्ये एक आडवा बीम टाकलेला आणि मध्ये एक आडवा बीम टाकलेला. तो म्हटलं हे काय विचित्र, ही चौकट कशा करताय. तर तो मला म्हणाला नाही, ते गंगाधरराव नेवाळकर होते ना, ते चक्रम होते म्हणजे राणीचे पती बरं का, आणि उग्र प्रकृती होते. ते म्हणे लोकांना, त्यांना मनाला वाटेल तेव्हा इथे फासावर चढवायचे. म्हटलं फासावर चढवण्याकरता असं स्ट्रक्चर कोण बांधेल. ब्रिटिशांनी आपल्या इतिहासामध्ये किती किती खोडसाळपणा करून ठेवलाय, तो त्याकरता आपल्याला ही उदाहरण सांगतोय बरं का. मी हे लक्षात घ्या, फासावर जर चढवायचं असेल तर एक लाकडी चौकट बांधली जाते जिथे माणसाला उभं केलं जातं, त्याच्या खाली 6 फुटाचा खड्डा असतो, त्याला ज्याच्यावर उभं करतात ती फळी असते. नॉर्मली फासावरती देण्याची पद्धत आपल्याला सांगतो. आणि खटका ओढल्यानंतर ती फळी खाली जाते आणि फास लावलेला माणूस त्या 6 फुटाच्या खड्ड्यामध्ये लुंबकळायला लागतो. ही साधारणपणे पद्धत. आता ही इतकी सोपी पद्धत सोडून कितीही चक्रम माणूस असेल तरी तो एवढे मोठे बीम उभं करणं, त्याला पद्धत मध्ये एक बीम आणखी वरती एक बीम, मग त्याच्यामधून कसंही दोर सोडत, एवढं सगळं कशाला करत बसेल म्हटलं. याच गंगाधरराव नेवाळकरांची आणखी एक गंमत सांगितली जाते की गंगाधरराव नेवाळकर हे अत्यंत स्त्रैण होते
म्हणजे स्त्री सारखे चालायचे, स्त्रियांसारखे केस बीस वाढवून बसायचे. इतकंच नाही तर ब्रिटिश इतिहासकारांनी इथपर्यंत लिहिलेलं आहे की ते दर महिन्यात 4 दिवस बाजूलाही बसायचे. इथपर्यंत लिहिलंय. आता गंमत बघा, असा जो माणूस असेल त्याला आजूबाजूला ओरछा, ललितपूर यासारखी जी संस्थानं होती त्या संस्थानाचे लोक गंगाधररावांच्याकडे सल्ला मागायला यायचे आणि ते गंगाधररावांना काकासाहेब म्हणायचे. मला सांगा, जो माणूस स्त्रीण असेल, ज्याच्या वागण्या बोलण्यामध्ये स्त्रीपणा जाणवत असेल, त्याला काकासाहेब म्हणून मान देत त्याच्याकडे सल्ले बिल्ले मागायला असे लोक जातील का? ही आणखी एक गोष्ट. आणि याच्या पलीकडे जाऊन आणखी एक आपल्याला सांगतो गंमत, म्हणजे तिथे एक जागा दाखवली जाते जिथे त्यांच्या नाटकशाळा राहायच्या. म्हणे नाटकशाळा, नाटकशाळा याचा अर्थ ठेवलेल्या काही स्त्रिया, असा सरळ सरळ त्याचा अर्थ आहे. आता जो माणूस स्त्रीण असेल तो स्त्रिया ठेवेल? अगदी महिन्यात ते 4 दिवस जो बाजूला बसत असेल तो? म्हणजे लक्षात आलं आपल्या की यांना बदनाम करण्याकरता ब्रिटिशांनी इतिहास लिहिला. ब्रिटिशांना इतिहास लिहिण्याची खूप अक्कल होती मान्य, पण इतिहास ज्या वेळेला लिहिला जातो त्यावेळेला तो समकालीन असला तरी सुद्धा तो इतिहास लिहिणारा कोण आहे, त्याचा उद्देश काय आहे, कोणत्या कारणाकरता त्यांनी लिहिलाय हे बघावं लागतं. म्हणजेच दोन ओळींच्या मधलं वाचता यायला लागतं आपल्याला. ट्राय टू रीड बिटवीन द लाईन्स असं जे म्हटलं जातं ते या कारणाकरता. बरोबर हाच न्याय बखरीला लावावा लागतो. कारण बखर साधारणपणे, आता पानिपत वरती माझं पुस्तक आहे, पानिपतचा रणसंग्राम, पानिपत वरती 19 बखरी आहेत, सगळे मी वाचलेले आहेत. या 19 बखरी ज्यांनी लिहिलेले आहेत ना, ते सगळे पानिपतच्या युद्धातून जवळपास लोक पळून आलेले. आता पळून आलेले लोक ज्या वेळेला बखर वगैरे लिहितात ना, त्यावेळेला स्वाभाविकपणे स्वतःचं समर्थन करण्याकरता लिहितात, कारण ते पळून आलेले, वाचून आलेले, जीव वाचवून आलेत. म्हटल्यानंतर आपण का पळालो? कारण तो दोषी आहे. मग तो दोषी आहे तो कोण? तो जो मेलाय तो. कारण तो परत येणार आहे का? नाही येणार आहे. म्हणून भाऊसाहेब पेशव्यांच्या वरती, भाऊराव पेशव्यांच्या वरती आरोप थोपवण्यात आले बखर लिहिणाऱ्यांनी. आता म्हणून ह्या बखरी वाचताना आम्हाला एवढं काळजीपूर्वक वाचावं लागतं की यातला हा माणूस जे सांगतोय यातलं कितपत खरंय आणि कितपत खोटंय. म्हणून बखर वाङ्मयाला इतिहासामध्ये 4थ्या क्रमांकाचा पुरावा असं म्हटलेलं आहे, ते या कारणाकरता. आता राणीचा जन्म सुद्धा 19 नोव्हेंबर 1835 आहे. हा 35 जन्म असून सुद्धा तिच्यावर आता मध्यंतरी पिक्चर आला होता बघा, मणकर्णिका नावाचा, सध्या जी गाजतीये ना तीच होती हिरोईन त्यात, कंगना राणावत. तुमच्यापर्यंत नाव पोचलेलं असणारच, सध्या कशा करता गाजतीये सगळ्यांना माहितीये. कंगना तिनेच झाशीच्या राणीचा रोल त्याच्यामध्ये केलेला होता. पण त्या पिक्चरमध्ये सुद्धा 1828 हे राणीचं जन्म वर्ष दिलंय. 1828 नाहीये, 1835 आहे. जन्म झालाय काशीला, म्हणूनच तिचं नाव मणकर्णिका ठेवण्यात आलं. मणकर्णिका घाट आहे काशीला. जर आपण कधी गेला असाल तर आपण पाहिलं असेल तर मणकर्णिका या नावाचा घाट आहे तिथे. आणि ही मोठी होती, ती पेशवे तिथेच होते. कारण बाजीराव पेशव्यांना पेशवाई खालसा झाल्यानंतर बाजीराव पेशवे काही काळ काशीमध्ये राहिले. पुढे त्यांना बिठूरलाच पाठवण्यात आलं. बिठूर किंवा ब्रह्मावर्त, ब्रह्मावर्त किती छान नाव आहे, त्याचं बिठूर हे भ्रष्ट झालेलं नाव आहे. मग मला सांगा, कोणी ब्रह्मावर्त हे नाव ठेवण्याचा आग्रह धरला तर तो जातीयवादी म्हणायचा का? जसं अलाहाबादचं नाव प्रयाग आत्ता झालंय, प्रयाग याचा अर्थ नद्यांचा संगम. आता अलाहाबादला 3 नद्यांचा संगम, अलाहाबादला पूर्वीच नाव त्याचं प्रयागराज असंच होत. मग तेच प्रयाग आता परत नाव केलं तर ते चुकीचं ठरत का? आणखी एक सांगतो, नालंदा विद्यापीठ ज्यांनी उद्ध्वस्त केलं तो बख्तियार खिलजी, ज्यांनी त्यातली पुस्तकं काढून काढून जाळली. आणि पुस्तकं किती काळ जळत होती माहितीये? 3 महिने. याचा अर्थ 3 महिने सतत जळण्या इतकी पुस्तकं होती ही सगळी ज्या बख्तियार खिलजीनी जाळली. त्या नालंदाला तुम्ही जाता ते तुम्ही कोणत्या जंक्शन वरती उतरता माहितीये? कोणत्या स्टेशनवर उतरता माहितीये? त्या स्टेशनचं नाव आहे बख्तियारगंज. हो, ज्यांनी आपल्या देशाचा अशा पद्धतीने अपमान केला त्यांची नावं बदलणं
या चुकीचं काय, पण हे ज्यांना माहिती नसतं ते म्हणतात जाऊ दे हो, इतिहास वगैरे तो सगळा भाग जुना झाला, आता तो सोडून द्या, नका ठेवते. पण परक्यांनी दिलेली नावं ही दागिन्यासारखी मिरवायची नसतात. शरीरावर असलेल्या व्रणासारखी, व्रण जर असेल जखमेचा झालेला व्रण, तर तो व्रण शस्त्रक्रिया करून आपण काढून टाकतो ना, तशी काढून टाकायची गोष्ट आहे, मिरवण्याची गोष्ट नाहीये. ह्याला स्वत्व आणि अभिमान. झाशी हे नाव कसं पडलं माहितीये? पूर्वी झाशी नव्हतं, झाशीचा डोंगर होता, ओरछा संस्थानाचा एक भाग होता. ओरछा संस्थानाच्या गच्चीवरती एकदा त्याचा संस्थानिक आपल्या मित्राबरोबर बसलेला होता, तेव्हा त्याने त्याला सांगितलं वो दूर तुम्हें दिख रहा है, वो जो किला दिख रहा है ना, पर्वत दिख रहा है ना, तर त्यांनी पण पाहण्याचा प्रयत्न केला. नीट दिसलं नाही तर म्हणाला हा कुठ झाईशी दिख रही है, झाईशी दिख रही है, या शब्दावरून त्याला नाव पडलं झाशी असं म्हटलं जात. नारू शंकरांनी बांधलेला किल्ला आहे. आणि झाशी हा पुढच्या काळामध्ये, खरं म्हणजे बुंदेलखंड राज्याचा तो एक भाग होता. बुंदेलखंड राज्यावरती आक्रमण केल्यानंतर त्या बंगशांनी आक्रमण केलं, तेव्हा छत्रसालांनी साथ घातली होती बाजीरावांना, बाजीराव पेशवे पहिले बाजीराव, बाजी राख लाजो म्हणून त्यांनी साथ घातली. त्याप्रमाणे बाजीराव छत्रसालाच्या मदतीकरता म्हणून गेलेले होते. त्यावेळेला छत्रसालांनी बाजीरावांना दिलेला हा भाग आहे झाशी हा. आणि मग बाजीरावांनी तिथे देखरेख करण्याकरता म्हणून बुंदेलखंडातले काही काही भाग हे ज्यांच्याकडे सोपवले, त्यातले एक गोविंदपंत खेर होते, जे पुढे गोविंदपंत बुंदेला याच नावाने ओळखले जायला लागले. इतिहासात त्यांचं नाव गोविंदपंत बुंदेला होतं, ते गोविंदपंत खेर. आणि झाशीचा जो भाग होता तो नेवाळकरांच्याकडे दिलेला होता, त्यामुळे गंगाधरराव नेवाळकर हे झाशीमध्ये झाशीचा सगळा कारभार बघत होते. अर्थात नेवाळकरांच्याही घरात थोडीफार का होईना, पण भाऊबंदकी ही होतीच. पण गंगाधरराव हे सगळं बघत होते. आणि गंगाधररावांचा जे लग्न झालेलं आहे ते मणकर्णिकेच्या बरोबर, आणि लग्न झाल्यानंतर तिचं नाव ठेवण्यात आलं ते लक्ष्मीबाई. आता ही झाशीची राणी झालेली आहे लक्ष्मीबाई. अश्वपरीक्षेमध्ये त्या काळामध्ये भारतामध्ये सगळ्यात हुशार माणूस समजले जात होते दोघ जण, सगळीत हुशार माणसं, एक नानासाहेब पेशवे बाजीरावांचे दत्तकपुत्र जे होते, दुसऱ्या बाजीरावाचे, ते नानासाहेब पेशवे, आणि दुसरी झाशीची राणी. लक्षात ठेवा, अश्वपरीक्षेमध्ये अतिशय हुशार, म्हणजे असं सांगितलं जातं की एकदा एक मतदार एकासारखेच दोन घोडे घेऊन आला, अगदी एकसारखे दिसणारे पांढरे शुभ्र घोडे, एकाच उंचीचे, सारखेच देखणे, आणि तो म्हणाला याची किंमत तुम्ही मला सांगावी. नानासाहेबांच्या समोरून त्या घोड्यांना फेरी मारून दाखवली. नानासाहेब सुद्धा थोडेसे हडबडले सांगण्यात. राणी म्हणाली मला दाखवा तुम्ही जरा फेरी मारून. त्यांनी फेरी मारून दाखवली. एका क्षणात, फेरी संपता क्षणी राणीने सांगितलं की हा जो तुमचा घोडा आहे ना याला मी 1200 रुपये देईन, आणि हा जो घोडा आहे याला 50 रुपये देईन. तो म्हणाला असं का, दोन्ही घोडे एकसारखेच आहेत, याच्यात फरक काय? म्हणजे फरक आहे पण फरक काय आहे? ती म्हणाली 1200 रुपये वाला घोडा आहे तो उत्तम घोडा आहे, आणि 50 रुपये मी ज्याला देऊ करते ना हा घोडा छातीतून फुटलेला आहे, म्हणजे या घोड्याचा दम नाहीये जास्त, हा लगेच थकणार दमणार असा आहे. त्याने हात जोडले, म्हणाले मी आजपर्यंत अनेकांना ह्या दोन्ही घोडे दाखवले, कोणीही याची उत्तम परीक्षा केली नाही, पण दैवाची क्रूर चेष्टा बघा, जी राणी घोड्यांमध्ये एवढी निष्णात होती तिचा शेवट घोडा अडल्यामुळे झाला, कारण तिचा नेहमीचा घोडा नव्हता तिच्या बरोबर. घोडा जो घेतलेला होता तो नवा घोडा होता, आणि तो घोडा तिचा अडला. राणीचं लग्न झाल्यानंतर राणीला काही काळाने एक मुलगा झालेला होता, तो मुलगा लहान वयातच गेला, म्हणून एक पुत्र दत्तक घेतला, त्याचं नाव दामोदर. गंगाधरराव नेवाळकर 21 नोव्हेंबरला गेले 1853, आणि मग मात्र त्या काळामध्ये संस्थान खालसा करण्याकरता सगळ्यात सोपा भाग कोणती ना कोणतीतरी कारण काढणं हे ब्रिटिशांचं जे होतं त्याच्यामध्ये यांना झाशीचं संस्थान खालसा करण्याकरताच कारण मिळालं, ते म्हणजे दत्तक पुत्र. मग दत्तक विधान नाकारलं आणि म्हणाल नाही नाही दत्तकाला आम्ही काही मंजुरी देत नाही, आता या संस्थाला कोणी वारस नाही, त्यामुळे हे संस्थान आम्ही ब्रिटिश संस्थानाच्या बरोबर जोडून घेतोय, असं म्हणून झाशीचं संस्थान खालसा करण्याच्या बद्दल सांगितलं
त्यावेळेला 7 मार्च 1854 ला झाशीचा संस्थान खालसा झालं, त्यावेळेला राणींनी सांगितलं की काय वाटेल ते झालं तरी माझी झाशी मी देणार नाही. मराठीत सांगितलंय बरं का, आपण हिंदीमध्येच सतत ऐकतो मेरी झासी नाही दुंगी असं राणी म्हणाली. राणीची त्या काळामध्ये असलेली अनेक पत्र सुद्धा पत्रव्यवहारही मिळालेला आहे बरं का. बुंदेली भाषेमध्ये लिहिलेली पत्र आहेत, त्यातली 200 पत्र अलीकडच्या काळामध्ये जुदेवांच्याकडे मिळाली. 200 पत्र थोडी थोडकी नाही, आजूबाजूच्या लोकांना लिहिलेली आणि त्यात या युद्धामध्ये तुम्ही सामील कसे व्हा याच्याबद्दल तिने लिहिलेली पत्र, अशी पत्र मिळालेली आहेत राणीची. राणीच्यावरती अलीकडच्या काळात आलेलं एक उत्तम पुस्तक आणखी एक सांगतो, प्रतिभा रानड्यांचं पुस्तक आहे झाशीची राणी लक्ष्मीबाई, सुंदर पुस्तक आहे. प्रतिभा रानड्यांनी आपल्या पुस्तकामध्ये जुदेवांच्याकडे मिळालेल्या पत्रांचा उल्लेख केलेला आहे, अनेकानेक पुरावे त्यांनी दिलेले तेव्हा तेही लक्षात घेण्यासारखे. आणि आणखी एक समकालीन माणसांनी लिहिलेले एक पुस्तक आहे बरं का, ज्याला मराठीतलं पहिलं प्रवास वर्णन म्हणून म्हटलं जातं, ते लिहिलेले गोडसे भटजींनी, ज्या पुस्तकाचं नावच आहे माझा प्रवास. गोडसे भटजी राणीला समकालीन आहे, ते त्यावेळेला झाशीमध्ये होते, झाशीतली धामधूम त्यांनी पाहिलेली आहे. पण इथे मोठा पण आहे, पण एवढाच आहे की हा वरसई मधला, पेण जवळ वरसई नावाचं एक गाव आहे, त्या वरसई गावातला असलेला हा एक गरीब ब्राह्मण उत्तरेकडे काहीतरी यज्ञ वगैरे चाललेला आहे म्हणून निघाला की 4 पैसे आपल्याला दक्षिणा म्हणून मिळेल म्हणून. आणि वाटेत जाता जाता त्यांना जे अनुभव आलेले आहेत ते अनुभव त्यांनी घेतले, उत्तरेमध्ये पोचले, हे सगळ्या धामधुमीतून जेव्हा ते परत आले त्यावेळेला परत आपली पौरोहित्याची कामं करत होते, आणि अशा वेळेला भारताचार्य वैद्यांच्याकडे जेव्हा ते गेलेले होते तेव्हा लोकांना ते ह्या सगळ्या हकीकती उत्तरेतल्या सांगायच्या. वैद्यांनी त्यांना म्हटलं हो या लोकांना ज्या हकीकती सांगताय ना हा खूप मोठा ऐतिहासिक ठेवा आहे, या एकदा बसून लिहून काढा, मी वाटल्यास त्याचं संपादन करी. आता भारताचार्य वैद्यांच्या सारखा, चिंतामणराव वैद्यांच्या सारखा माणूस सांगतोय म्हणजे काय, म्हणून गोडसे भटजींनी बसून सगळी हकीकत लिहून काढली आणि मग ती हकीकत प्रकाशित झाली. आता मराठीमध्ये ही पुस्तकं 2 जणांनी संपादित केलेली, एक दत्तोवामन पोद्दारांनी संपादित केलंय आणि दुसरं भारताचार्य वैद्यांनी संपादित केलंय. तरी सुद्धा या पुस्तकामध्ये एक मोठा पण हा शिल्लक राहतोच, याचं कारण आहे की हे पुस्तक परत आल्यानंतर 25 वर्षांनी लिहिलंय. लक्षात आलं आपल्या, 25 वर्षांनी लिहिलंय याचा अर्थ माणसाची स्मरणशक्ती तेवढी राहत नाही. त्या 25 वर्षाच्या काळामध्ये इतर काही गोष्टी ऐकलेल्या असतात, त्याचा सुद्धा त्याच्यावरती आपोआप परिणाम होतो. आणि म्हणून गोडसे भटजींनी लिहिलेलं ते प्रवास वर्णन सुद्धा पूर्णपणे आधिकारिक मानता येत नाही. कारण मी मगाशी गंगाधरराव नेवाळकरांच्या बद्दलच जे काही सांगितलं ना ते यांच्या पुस्तकामध्ये आहे, पण याला ऐतिहासिक ठोस पुरावा नाहीये, ब्रिटिश लिहितात एवढाच पुरावा आहे. त्यामुळे यांनी या किंवदंती किंवा दंतकथा ज्याला आपण म्हणतो त्या घेतलेल्या आहेत. पण काही काही गोष्टी ज्या महत्वाच्या त्यांनी लिहिल्या आहेत ना त्या खूप लक्ष देण्यासारख्या आहेत, आणि म्हणून माझा प्रवास कुठेही महत्व नाकारता येत नाही त्या दृष्टिकोनातून. कारण झाशीमध्ये तोफांनी झाशी भाजून काढली जात होती ऐन त्या वेळेला, गोडसे गुरुजी तिथे आतमध्ये होते, ते म्हणतात तोफाच्या गोळ्यांच्यामुळे एका ठिकाणी भगदाड पडलेलं होतं, भगदाडात जेमतेम 1 इसम उभा राहू शकेल एवढी जागा मी तिथे शिरलेलो होतो, एवढ्यात समोर वाव दिसत, विहीर दिसत होती, वाव म्हणजे विहीर दिसत होती. तहान तर खूप लागली होती पण जीवाची भीती इतकी होती की मधून जावे कैसे. त्यातून जेव्हा तोफांचे आवाज बंद झाले त्यावेळेला कसा तरी लडखडत तिथे गेलो, पाणी काढून पितोय न पितोय तेवढ्याच जोरात आवाज झाला. भीतीने परत भगदाडात शिरू पाहतो तो काय, भगदाडामध्ये 1 18 वर्षाची मुलगी आतमध्ये शिरलेली होती. जिथे एका माणसाला उभं राहायला जागा नाही तिथे या दोघांना शिरावं लागलं बरं का. आता गोडसे भटजी किती प्रांजळपणे लिहितात ना याचं मला कौतुक वाटतं. ते म्हणतात जिथे एकाच उभे राहण्यास जागा नाही तिथे दोघे उभे, अंगास अंगे भिडली होती परंतु मनात कामाचा विचार आला नाही एवढी जीवाची भीती. हा एक भाग ते लिहितात. दुसऱ्या काल्पीकडे जाताना राणी त्यांना वाटेत भेटली, ती तिथून निघाले होते झाशीतून आपला जीव वाचून. वाटेत एका ठिकाणी विहिरीवरती ते पाणी काढत होते, त्यावेळेला राणी आपला घोडा घोडदौड करत काल्पीकडे निघाली होती, ती तिथे आली आणि तिने पाणी मागितलं
यांनी काढलेलं पाणी तिला द्यायला गेले तर राणीने ते पाणी ओतून टाकलं आणि तिने पाणी काढलं आणि ती म्हणाली की तुम्ही वेदविद्येचे अधिकारी आहात, तुमच्या हातून राज्यकर्त्यांनी सेवा घेणे योग्य नव्हे, ही जाण आहे त्या संकटाच्या वेळेला सुद्धा असे राज्यकर्ते होते बरं का पूर्वी, हा नाही तर अलीकडच्या काळामध्ये म्हणजे पाया पण पडणं हाही भाग आता संपलेला आहे बरं का. आम्ही तर जिथे जातो तिथे तर आजकाल तरुण मुलं ओ ऑसम स्पीच सर असं करत हात पुढे करत येतात, हात मिळवायलाच दार आहे. कारण पाया पडणं हा संस्कार माहिती नाहीये, हा संस्कार गेलेला आहे, याला तुम्ही काय करणार. ती त्या परिस्थितीत सांगते धर्मो नित्य हा, हे कुठेतरी डोक्यात ठेवलेलं राणी सांगते. आणि मग यांनी विचारलं तेव्हा ती सांगते मी रांडमुंड बाई पावशेर आट्याची धनीण. मराठीमध्ये रांड हा शब्द विधवा म्हणून वापरला जातो बरं का, बऱ्याच जणांना तो शब्द फार घाणेरडा आहे असं वाटतं म्हणून मुद्दाम सांगितलं आपल्याला. कारण राणी आपल्या तोंडाने जेव्हा म्हणते की मी रांडमुंड बाई हे सर्व करण्यास मला कोणी सांगितले होते, पावशेर आट्याची धनीण मात्र ईश्वरे प्रेरणा दिली म्हणून आपल्या लोकांचे हाल बघवले नाहीत म्हणून हे करण्यास उद्युक्त झाली असं राणी सांगते त्यांना, हेही त्यांनी लिहून ठेवलेले. तेव्हा अशा पद्धतीने ही जी पुस्तक आहे ही पुस्तक आपल्याला बरंच मार्गदर्शन करतात. पण परत मी सांगतो तसं ट्राय टू रीड बिटवीन द लाईन्स, जर दोन ओळींच्या मधलं नीट समजून घेतलं नाही, तत्कालीन समाज रचना वगैरे ही नीट समजून घेतली नाही, आणि सगळ्यात मुख्य म्हणजे मिशनऱ्यांचा आणि ब्रिटिशांचा कावा जर समजून घेतला नाही तर मग मोठं कठीण गोष्ट. इकडे दत्तक विधान तर नाकारलंय, राणीला सांगितलं की किल्ला खाली करायचा आणि गावात जाऊन राहायचं. झाशीमध्ये आतमध्ये राणीचा किल्ला आहे बरं का, राणीचं लग्न जिथे झालं ते गणपती मंदिर पण आहे, मी तिथेही जाऊन आलेलो म्हणून आपल्याला सांगतो. आणि तिथे राणीला स्वतःच्या किल्ल्यामध्ये स्वतःच्या वाड्यात राहायला जावं लागलं. तिला त्यावेळेला 60,000 रुपये वार्षिक तनखा, 60,000 रुपये वार्षिक तनखा मंजूर केलेला होता. दुसऱ्या बाजीरावाला त्यावेळेला 8,00,000 रुपये मिळत होता बरं का वार्षिक तनखा. आणि दुसऱ्या बाजीरावाबद्दल काय पसरवलेलं होतं ब्रिटिशांनी की तो अत्यंत व्यसनी होता, हे सगळं त्यांनीच निर्माण केलेलं, त्यांनीच पसरवलेलं, त्यामुळे त्यांना वाटत होतं की असा व्यसनी माणूस म्हणजे रोगांनी सगळं शरीरात घर केलेला म्हणजे हा लवकर मरेल म्हणून त्याला मारे 8,00,000 रुपये इतका, त्या काळचे 8,00,000 रुपये हे लक्षात ठेव, तनखा त्यांनी मंजूर केला. आणि यांनी हा तनखा पुढे किती वर्ष खाल्ला माहिती आपल्याला, 33 वर्ष तो पुढे 33 वर्ष जिवंत होता, इतकी वर्ष तो तनखा त्यांनी घेतलेला आहे हे लक्षात घ्या. सहज आलं राणीच्या उगत सांगायला म्हणून आपल्याला सांगितलं. राणीला 60,000 रुपये तनखा दिला खरा वार्षिक, पण त्यातला बराचसा भाग हा कर्जामध्ये निघून जायचा आणि म्हणून राणीने तेही वाढवायचा प्रयत्न केला, नाही वाढवलं गेलं. त्याच सुमाराला 1857 धामधूम चालू झाली. 1857 हे फसलेलं युद्ध आहे, कारण हे युद्ध जे चालू करण्याचा दिनांक होता 10 मे, 10 मेच्या ऐवजी तो उठाव अलीकडे आला आणि तो उठाव अलीकडे आणला मंगल पांडेनी. त्यांनी एकाएकी उठाव केला आणि जेव्हा एखादी गोष्ट करायची असते ती ठराविक दिवशी ठराविक वेळी केली नाही तर ती फसते कशी, याचं उत्तम उदाहरण म्हणजे 1857 स्वातंत्र्य समर. 10 मेला ठरलेला उठाव हा मार्च महिन्या इतका अलीकडे आला आणि त्यामुळे तो फसला. मग झालं काय की जागोजागीच्या पलटणींनी उठाव केला. झाशीमध्ये जी पलटण होती ती 12वी पलटण होती. या 12व्या पलटणींनी उठाव केला. ते पहिल्यांदा राणीकडे गेले आणि राणीला म्हणाले की तूच आमची नायिका, तेव्हा तुम्ही आम्हाला मदत करा. राणी म्हणाली नाही, कारण तिला माहिती होतं की हा उठाव उशिरा व्हायचा. तर म्हणाली आत्ता काही करायचं नाही. त्यांनी ऐकलं नाही, राणीकडे पैसे मागितले, त्यांनी झाशीचा काही भाग लुटला 12व्या पलटणीच्या लोकांनी. मग ते आतमध्ये किल्ल्यामध्ये शिरले. किल्ल्यामध्ये जे कुणी ब्रिटिश होते त्या ब्रिटिशांना, कॅप्टन डगलस होता तिथे, त्या ब्रिटिशांना त्यांनी मारलं आणि मग तिथून खल्क खुदा का मुल्क बादशाह का और अमल झासी की राणी का अशा घोषणा देत देत ते तिथून निघाले. कुठे? दिल्लीच्या रोखाने. सगळेजण चलो दिल्ली करतच गेलेत. तेव्हाही दिल्लीचंच महत्व होतं आणि आता सुद्धा जो उठतो तो दिल्लीकडे कधी जाता येईल असंच बघत असतो ना. जाऊ दे, त्या राजकारणात आपल्याला जायचं नाही, सहज आलं उघात म्हणून आपल्याला सांगितलं. तेव्हा असं करून ते सगळे तिथून निघून गेले.
8 जून पर्यंत 1857 झाशीच्या किल्ल्यातले बहुतेक जण मेले होते. आता इथे राणीचं चातुर्य दिसत. राणीने ताबडतोब ब्रिटिशांना विचारलं की अहो हे सगळं जे झालेलं आहे त्याच्यामध्ये आता मी काय करू, तेव्हा मला तात्पुरतं सैन्य तरी उभारायला तुम्ही परवानगी द्या, कारण तिला सैन्य उभारायची परवानगी नव्हती, तिचं सैन्य काढून घेतलेलं होतं. आता ब्रिटिशांनी पाहिलं की धामधुमीची परिस्थिती आहे, अशा वेळेला आपल्याला परवानगी शिवाय काही गत्यंतरच नाहीये, म्हणून त्यांनी लगेच राणीला परवानगी देऊन टाकली. राणीने 14,000 सैन्य उभं केलं, 14,000. आणि मग एकदा ते सैन्य सेना सगळी तयार झाल्यानंतर राणीने उठाव केला, मेरी झांसी नाही दुंगी हे सत्यात उतरवायचा प्रयत्न, जसं नानासाहेब पेशव्यांनी केलेला होता. नानासाहेब पेशव्यांच्या हाताखाली असलेले तात्या टोपे, नानासाहेब पेशवे, राणी हे सगळे लहानपणी खेळलेले लोबंडळी आहेत बरं का एकत्र, त्यामुळे एकमेकांना ओळखत असलेली, नुसती ओळखत असलेली नाहीत तर घट्ट एकमेकाच्या संपर्कात असलेले लोक आहेत. त्यातले तात्या टोपे हे तर आता सेनापती आहेत. तात्या टोप्यांचं रूढ शिक्षण किती झालं, काही झालेलं नाही, पण शस्त्रविद्येमध्ये मात्र अतिशय हुशार असलेला माणूस असा होता, म्हणून ते यांचे सेनापती बनले. आता राणीने उठाव केला म्हटल्यानंतर युरोजची सेना राणीचं प्रतिकार मोडून काढण्याकरता म्हणून निघाली, आणि युरोजची सेना निघाल्यानंतर सागर पासून ते झाशीपर्यंत अंतर जे काही तासाचं अंतर आहे, बुंदेलखंडाचं ते सागर आणि बुंदेलखंडातलं झाशी, काही तासाचं अंतर पार करायला युरोजच्या सेनेला 1.5 महिना लागला. 1.5 महिना का? कारण वाटेत तात्या टोप्यांचं सैन्य त्याला हल्ले करून करून जेरीला आणत होत. हे सगळं करत करत कसा बसा तो युरोज तिथपर्यंत जाऊन पोहोचला. तिथे तो तात्या मागोमाग बेटव्यापर्यंत आला आणि बेटव्यातून तात्यांनी बाहेरून एक आघाडी उघडली. राणीची आतून आघाडी होतीच आणि बेटव्यामधून तात्यांनी मारा करायला सुरुवात केली. युरोजनी आपली सेना, अर्धी सेना त्या बेटव्याला पाठवली. तात्या टोप्यांचं सैन्य हे ब्रिटिशांच्या पलटणी सैन्याच्या सारखं, तैनाती सेनेसारखं शिस्तबद्ध अशा प्रकारचं नव्हतं. बेटव्याला तात्यांच्या सेनेची हार झाली. त्यांनी 2-3 वेळा हल्ले करायचा प्रयत्न केला पण प्रत्येक वेळेला त्यांची हार झाली. इतकं होईपर्यंत ऐन उन्हाळा उजाडला. उन्हाळा त्या भागामध्ये किती असतो उत्तरेकडे? 48 पर्यंत तापमान पोहोचतं, 48 सेल्सिअस पर्यंत. इतका भयानक उन्हाळा असताना तोफगोळ्यांनी अख्खं झाशी भाजून काढण्यात आलं. त्या किल्ल्याला तर वेढा दिलेलाच होता. किल्ल्याला वेढा देऊन राणी अर्थात ती लढाऊ होती, ती अत्यंत कुशल संघटक होती, विलक्षण बुद्धिमान होती आणि त्याचप्रमाणे कठोर निश्चयी होती. ती बुलंद व्यक्तिमत्व ते उभं ठाकल्यानंतर सगळ्या सेनेला स्फुरण चढत राहील आणि त्यामुळे या तोफांच्या माऱ्यामुळे किल्ल्याचा एक भाग ढासळला. राणीने रातोरात तो भाग सगळा बांधून काढला. दुसऱ्या दिवशी परत घमासान युद्ध चालू झालं आणि ज्या क्षणाला राणीला कळलं की आता झाशी पडणार आणि असं म्हटल्यानंतर तिचा जो दत्तपुत्र होता दामोदर त्याला कमरेला बांधलं आणि कमरेला बांधून ती उत्तम रणनीतीज्ञ होतीच, त्यामुळे फेकला तटावरून घोडा हे छान ऐकायला, पण खरं म्हणजे दातामध्ये लगाम धरून 2 हातात तलवारी घेऊन जे वर्णन केलंय ना, ज्यांना कविता आठवत असली तर शाळेतली भारत आंब्यांची कविता होती, रे हिंद बांधवा थांब या स्थळी अश्रू दोन ढाळी, ती पराक्रमाची ज्योत मावळे इथे झाशी वाजी. त्याच्या पुढे ते काय म्हणतात, करुण रस आणि वीर रस दोन्ही एकाच कवितेत आहेत. बघा सुरुवातीला आहे हा करुण रस आहे आणि मग वीर रस, घोड्यावर खंद्या स्वार हातात नंगी तलवार खणखणा करीत ती वार, गोऱ्यांची कोंडी फोडीत पाडीत वीर इथे झाली, ती पराक्रमाची ज्योतमाबळे इथे झाशी वाली. त्याप्रमाणे गोऱ्यांची कोंडी मुख्य द्वार उघडून टाकलंय तिने, 2 हातात तलवारी घेतलेल्या आहे आणि खणाखणा करीत ती वार, गोऱ्यांची कोंडी फोडीत पाडीत वीर इथे झाली. याप्रमाणे तो वेढा फोडत एकदम बाणासारखी सुसाट ती सुटली. याकरता राणी सारखीच एक जण दिसणारी तिथे होती असं काहीही इतिहासात नाही.
हे नंतर आपल्याकडे इतिहास आता बदलण्याचे जे प्रयत्न होत आहेत ना त्याच्यामधून हे आलेलं प्रकरण आहे, बरं का? नाहीतर एका कादंबरीमधलं एक प्रकरण, एखाद्या सिनेमाच्या स्टोरी प्रमाणे राणीच्या सारखी दिसणारी एक बाई, ही राणी म्हणून उभी राहिली आणि तिने आपले प्राण दिले म्हणून असं काही दिसत नाही, आढळत राणीच्या इतिहासात. हा आपण वृंदावन लालांच्या कादंबरीतलं मात्र ते एक पात्र आहे. आता कादंबरीतलं पात्र हे ऐतिहासिक जर ज्यांना मानायचं असेल त्यांनी मानावं, मी त्यात आणखीन शिरत नाही. तेव्हा राणी तिथून जी निघाली ती तिथून काल्पीच्या रोखाने जायला लागली. काल्पीमध्ये तात्या टोपे भेटणार होते. काल्पीचं अंतर 108 मैलाचं आहे, लक्षात घ्या, 108 मैल घोड्यावरून जाणं. हे कंबर काय पाहिजे त्याकरता, काय तयारीची कंबर पाहिजे, लक्षात घ्या. गंमत म्हणून आमच्याकडे चारधाम यात्रेला जाणारे लोक त्या केदारनाथाला जा, सुदैवानी चारधाम यात्रा जी आहे, बद्री केदार गंगोत्री जमुनोत्री, या चारही ठिकाणी मी 16 वेळा जाऊन आलो, 16 पैकी 12 वेळा चालत गेलो. नंतरच्या काळात घोड्यावरून जावं लागलं आणि आता तर हेलिकॉप्टरने जावं लागतं. आता अंतर आणखीन वाढलंय म्हणून, पूर्वी 14 किलोमीटर जे अंतर होतं ते आता 21 किलोमीटर झालं. पण तिथे तेवढ्यापुरतं जे घोड्यावर बसतात ना, घोड्यावर बसल्या कधी जन्मात घोड्यावर बसलेलं नसतं. माणूस केदारनाथाला जाताना मार एक घोड्यावर बसतो तेव्हा त्याला एकदम अंगात अशी वीरश्री आल्यासारखं वाटतं. घोडे नसतातच तिथे, पण खेचर आणि घोड्यातला फरक आम्हाला कुठे कळतोय, तिथे असतात ती खेचर असतात. खेचरावर बसतो आणि तिथे वर जाऊन आला ना की पुढचे 3 दिवस त्याच्यावर बसल्यासारखाच चालतो, अशी अवस्था. तिथे 108 मैल घोड्यावरून जाणं हे किती कठीण आहे हे लक्षात घ्या. आपण इथे राणीच्या वडिलांना पकडण्यात आलं, मोरोपंत तांबे त्यांचं नाव, या मोरोपंतांना पकडण्यात आलं आणि ब्रिटिशांनी राणीला सांगितलं की तू जर परत आलीस तर तुझ्या वडिलांना आम्ही सोडू म्हणून. वडिलांच्या पायाला जखम झाली होती त्या युद्धातच आणि त्यामुळे ते पकडले गेले. मोरोपंतांनी सांगितलं मी मेलो तरी बेहतर, पण माझी मुलगी काही परत येणार नाही, आणि म्हणून झाशीच्या चौकामध्ये मोरोपंत तांब्यांना फाशी देण्यात. त्या काळात उत्तरेमध्ये ब्रिटिशांनी एवढे अनन्वित अत्याचार केले की तिथे असलेल्या प्रत्येक झाडाच्या फांदीवरती इंग्रजी 8 आणि 9 आकड्यामध्ये भारतीय माणसाची प्रेत लटकत होती. हजारो लोकांना मारलं, शेकडो गावं जाळून टाकली होती आणि हे ज्यांनी केलं त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ त्यांची नावं दिली होती, बरं का, अंदमान मधल्या 2 बेटांना. आपण जे अंदमान मध्ये सांगतो ना, अमक्या बेटावर जाऊन आलो, तमक्या बेटावर जाऊन आलो म्हणून, ती यातल्या सेनापतींनी ज्यांनी भयंकर अवस्था केली होती भारतीयांची, त्यांची नावं तिथे दिलेली होती. जी नावं आत्ता आत्ता अलीकडे आपल्या पंतप्रधानांनी बदलली आणि नावं बदलून तिथे स्वराज्य बेट आणि शहीद बेट अशी नावं दिली, आणि रोस आयलंडला नेताजी सुभाषचंद्र बेट असं त्यांनी नाव दिलं. ह्याला म्हणतात स्वत्व जपण. पण हे काही आम्हाला जर माहितीच नसेल, आमच्यापर्यंत कोणी पोचवलंच नसेल, आणि किंबहुना आम्ही ते माहिती करून घ्यायला सुद्धा तयार नसू, तर मग मात्र मोठी कठीण गोष्ट होते, एवढं खरं. आणि इतकं सगळं तिने केलं आणि हे सगळं केल्यानंतर राणी आता तिथे जाऊन मिळाली, तिला वाटेत कळलंय मोरोपंतांना मारण्यात आलं म्हणून. काय करू शकते, वडील गेले एवढंच. राणी तिथपर्यंत आता पोचली आणि तिथे गेल्यानंतर ती म्हणाली आता ग्वाल्हेरकडे जाऊ तातडीने. ग्वाल्हेरमध्ये जय जयराव शिंदेंनी आधी सांगितलं होतं तुम्हाला मदत देतो म्हणून. आयत्या वेळेला जय जयराव शिंदे फिरले, जयजीरावांनी आपलं सैन्य पाठवलं यांच्यावरती चाल करून जाण्याकरता, इतके फिरले. मला असं वाटतं जगातल्या इतिहासामध्ये मी हे एकमेव उदाहरण असं पाहिलेलं आहे, लिहून ठेवलेल्या इतिहासाप्रमाणे, ज्ञात इतिहासाप्रमाणे हे एकमेव उदाहरण असं आहे की जे सैन्य लढायला आलेलं होतं ते तात्या टोप्यांच्याकडे पाहून तात्या टोप्यांच्या बाजूचं झालं, अख्खं सैन्य लढलं नाही. आणि हे पाहिल्यानंतर जय जयराव शिंदे तिथून निघून गेले ब्रिटिशांच्याकडे. त्याच्यावर आम्ही गमतीने असं म्हणतो तेव्हापासून शिंदेच्या घराण्याने असं ठरवलं, ग्वाल्हेरच्या शिंदेंनी, की घरातले काही जण सत्तेत राहायला पाहिजेत, काही विरोधात राहायला पाहिजेत. म्हणजे सत्तेत कोणी आलं तरी शिंदे सत्तेवर असतातच.
अर्थात यातला परत विनोद हा विनोदापुरताच घ्यावा आणि विनोदाचा भाग सोडून द्या. आणि मग तिथून तोपर्यंत इथे अख्खं झाशी भाजून काढलं जात होत. लोक घरात दडून बसलेली होती तर घरातला बाहेरून कड्या लावलेल्या होत्या आणि घराच्या घर पेटवून दिलेली होती. एका दिवसात तिथे रोजनी 5,000 लोकांना मारलेलं होतं. आणि राणी ज्या वेळेला आता ग्वाल्हेरमध्ये हे सगळेजण शिरले, ग्वाल्हेर पडलं, ग्वाल्हेर यांच्या ताब्यात आलं, त्यावेळेला राणी सांगत होती की इथे ग्वाल्हेरमध्येही जास्त राहायला नको. राणी ग्वाल्हेरपासून काही अंतरावर कोटाकी सराई नावाचं ठिकाण होतं, त्या ठिकाणी राणी होती. तात्या टोपे, रावसाहेब पेशवे या सगळ्यांना राणी सांगत होती की आता इथे जास्त आपण राहायला नको, इथून आपण निघूया, पण एक 2-3 दिवस थोडीशी विश्रांती घ्यावी म्हणून असेल कदाचित. पण त्या ठिकाणी सगळेजण थांबलेले, त्या कोटाकी सराईला ब्रिगेडियर स्मिथची एक छोटीशी टोळी तिथून जात होती. आणि त्या टोळीनी पाहिलं, त्यावेळेला राणी तिच्या 2 दासी, राणी पूर्णपणे पुरुषी वेशातच असायची तशी पुरुषी वेशातच होती, तशाच तिच्या दासी पण होत्या, हे सगळेजण सहजपणे बाहेर बसलेले होते. ब्रिगेडियर स्मिथच्या टोळीने ते पाहिल्याबरोबर त्यांनी अचानकपणे त्यांच्यावरती हल्ला केला. हा हल्ला झाल्याबरोबर एकाएकी आपल्या घोड मिळेल त्या घोड्यावरती चढले आणि तिथून निघाले. त्याच वेळेला एक ओढा आडवा आला आणि राणीचा तो नेहमीचा घोडा नाही, त्यामुळे तो घोडा तिथे ओढ्याला अडला. तोपर्यंत ब्रिगेडियर स्मिथचं सैन्य आलेलं त्यांना माहिती सुद्धा नाही बरं का ही राणी आहे म्हणून. आणि त्यांनी तिथे एक घमासान लढाई चालू झाली आणि ही लढाई होता होता राणीच्या पाठीमध्ये एक गोळी शिरली. ज्यांनी मारली त्याला तर तिने पुरा केलाच, पण तोपर्यंत डोक्यावरती घाव बसला. डोक्यावरती घाव बसल्याबरोबर राणीने तो भाग दाबून धरला आणि ज्यांनी घाव घातला त्यालाही तिने हाणलं. कसं तरी त्या ओढ्यातून ती पार झाली पलीकडे आणि जंगलात शिरली. जंगलात शिरल्यानंतर जंगलामध्ये बाबा गंगादासांची कुटी होती, तिथे ती खाली उतरली. बाबा गंगादासांनी पाहिलं, त्यांनी तातडीने बाहेर त्यांची असलेली खाट आणून ठेवली, बाज आणून ठेवली. तिथे राणी जेमतेम आडवी झाली आणि ती म्हणाली त्यांना की काय वाटेल ते झालं तरी शत्रूच्या हातात माझं शरीर लागणार नाही, एवढंच फक्त तुम्ही बघा. त्यांनी ठीक आहे असं म्हटलं. तिच्या तोंडामध्ये त्यांनी गंगाजल घातलं आणि राणीने आपले प्राण तिथेच सोडले. तोपर्यंत बाकीचे सैनिक येऊन पोचेपर्यंत राणीचं शरीर त्या कुटीमध्ये ठेवलं. या बाबा गंगादास या माणसाकडे काय आहे, साधू आहे, फक्त तिथे राणीची ती कुटी होती, ती कुटी सुद्धा त्यांनी स्वतःच्या हाताने त्या कुटीला आग लावून टाकली. कारण राणीचं शरीर विटंबित होण्याकरता शत्रूच्या हातात मिळू नये म्हणून. आणि अशा रीतीने राणीने हौतात्म्य पत्करलं. राणीचा मुलगा दामोदर पुढे लपत छपत ते सगळे वाढले. आज त्याचा वंश इंदोरमध्ये आहे. त्यांनी आपलं नावही बदललेलं आहे. त्यांचं नाव आहे आता झाशीवाले. आणि ही झाशीवाले हे मंडळी इंदोरमध्ये राहतात. झाशीवाल्यांपैकी काही जण पुण्यातही आहेत असं मी ऐकलंय, माझा अजून त्यांच्याशी संपर्क झालेला नाही. तेव्हा एक छोटस मिळालेलं जीवन, पण या छोट्याशा जीवनामध्ये राणीने केलेलं, कारण मग अशी सांगितल्याप्रमाणे 1835 चा तिचा जन्म आणि राणी गेली 17-18 जून 1858, एवढंच मिळालेलं आयुष्य. या आयुष्यामध्ये हसत खेळत वीर मरण पत्करणं, मला सांगा हे सगळे जे काही लोक आहेत ना, हे लोक कोणाकरता लढत होते हो? तुमच्या आमच्यासाठी, तुमच्या आमच्याला, आपल्याला, आपल्या सगळ्यांना स्वराज्य मिळावं या करता ते लढत होते. आणि आम्ही मात्र काय करतो ती फक्त आजची अवस्था बघायची. या सगळ्यांची आठवण एवढ्या करताच ठेवायची की अरे यांना समोर उत्तम आपण जगावं, मस्त राहावं, चंगळ करावी असं यांना वाटलं नसेल का? त्यांच्या काळात त्या त्या वेळची तशी तशी साधनं पण असणार ना. असं असून सुद्धा यांनी कोणत्या समाजाकरता प्राण दिले हो? समाजाकरता दिले. समाज या शब्दाला आजकाल जात हा अर्थ प्राप्त म्हणून मुद्दाम म्हणतोय. तसं नाही, सर्वसामान्य भारतीयाकरता यांनी जे केलं नाही हो, ती तिच्या संस्थानापुरती लढली असं आराम खुर्चीत बसून चहाचे गुटके घेत किंवा सुपारी कातरत बोलणं सोपं असत. पण इतिहासाचा अभ्यास साकल्याने करावा लागतो तर आपल्याला कळतं. पण मुळात हिंदूंची मानसिकता आत्मपीडक असल्यासारखी, स्वतःलाच दोष देत राहायचं अकारण, ही आमची अवस्था आहे. जगामध्ये बहुतेक हीच जमात
एकमेव अशी असेल हिंदूंची की जी कायम स्वतःलाच दोष निष्कारण देत बसते. यातून कुठेतरी या पराभूत मानसिकतेतून आपण वर यायला पाहिजे. आपल्या मेंदूचं काहीतरी सबवर्जन जे झालेलं आहे ना, त्या सबवर्जनला आपण मागे टाकून पुढे यायला पाहिजे. हे सबवर्जन करण्याचा प्रयत्न गेल्या 70 वर्षात अनेकांनी केला, अनेक लोकांनी. बेझमेनोचं त्याचं बरंच साहित्य आपल्याला गुगल केलं तरी पण मिळेल. बेझमेनो हा रशियन माणूस, यांनी एखाद्या अख्ख्या समाजाचं त्याच्या मेंदूचं संवर्जन कसं करता येतं त्याच्या स्टेप्स दिल्या. या स्टेप्स आपल्याकडे सुद्धा कम्युनिस्टांनी खेळल्या, आजही खेळतायत. या नवरात्रात सुद्धा देवीबद्दल काहीतरी विकृत पोस्ट टाकणं आणि तत्सम करणं आणि त्यातून आपल्या बुद्धीवरती कुठेतरी आघात करत राहणं, हे सगळे भाग ते करतायतच. याशिवाय का इतर कंपन्या, आता भारतातल्याच एका कंपनीनी नवरात्री आणि दांडिया याच्यावरती ज्या घाणेरड्या ट्विट्स केले होते, ते ट्विट्स केले आणि नंतर लोकांचा उद्रेक पाहिल्यानंतर त्यांनी मागे घेतले. पण मला सांगा, हे ट्विट करण्याची हिंमत कशी होते? हे इतर कोणाच्या कोणत्या धर्माबद्दल करू शकतात का? हो, हे खिल्ली उडवू शकतात का? नाही ना. नुसतं एक चित्र प्रकाशित केल्याबद्दल शार्ली हेब्दो वरती काय झालं माहितीये ना? परवा ज्या शिक्षकाचं गळा कापला, तो शिक्षक वेलकम रेफ्युजीचे बोर्ड घेऊन उभा होता बरं का, फ्रान्सच्या त्या निदर्शनांच्या मध्ये. काय झालं? त्यांनी वेलकम केलं, काय भोगावं लागलं त्याला? हे सगळं हिंदूंनी केलेलं मला उदाहरण दाखवा जगामध्ये. जिथे जातात तिथल्या समाजाप्रमाणे होऊन राहतात आणि असे आहेत. म्हणूनच 1% पण महत्व वाटतंय. आत्ता अमेरिकेतल्या निवडणूक प्रचारात 1% महत्व वाटतंय. बायडेन आणि ट्रम्पचं काय चाललंय? 1% लुभावणं. कारण हा समाज कसा आहे हे कुठेतरी लोकांना माहितीये. आणि या एका कारणाकरता या सगळ्याला जर खऱ्या अर्थाने स्वत्व आणि अस्मितेची जोड दिली, होतंय काय की हा इतिहास आपल्यालाच माहिती नाही आपला, अशी आपली अवस्था झाली, तिथे आपण दुसऱ्यांना काय बोलणार? त्यामुळे या सगळ्याचा साकल्याने विचार करा. आता उद्या मी नाहीये, उद्या इथे बोलायला गाडगीळ बर्वे यांचा जो विषय, वैदिक काळामधल्या मला असं वाटतं स्त्री देवता हा त्यांचा विषय, तेव्हा तो विषय झाल्यानंतर तोही आपण अवश्य ऐकावा. मुग्ध गाडगीळ बर्वे. आणि त्याच्यानंतर परवा आपलं शेवटचं भारतीय स्त्री स्वातंत्र्य म्हणजे आणखीन एक स्त्री आता त्यांच्याबद्दल तोपर्यंत माझ्या वाणीला विराम देतो. आपल्या सगळ्यांना धन्यवाद.